नमस्कार मी आरकडे सारामत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चार एप्रिल सकाळचे सात झालेत आत्तापर्यंत ठळक घडामोडी शनिवार कोरोनासाठी उद्रेकवार ठरला गेल्या वर्षभरातील एका दिवसातील सर्वाधिक एक हजार नऊशे शहाण्णव कोरोनाबाधितांची संख्या काल समोर आली यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आत्तापर्यंतच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग धोक्यादायक वळणार पोहोचला असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी ही नव्वद टक्क्यांचे खाली आली आहे सक्रिय रुग्णांच्या संख्या नऊ हजारच्या पुढे आहेत दरम्यान नगर शहर कोपरगाव राहता सिरामपूर संगमनेर पातळी या तालुक्यात कोरोनाचा भाडका उडाल्याचे आकडेवरून स्पष्ट होत आहे काल जिल्ह्यात एक हजार दोनशे अठ्ठावीस कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या एकोणनव्वद हजार सातशे एक झाली आहे रुग्ण बरे होण्याच्या जिल्ह्यातील प्रमाण एकोणनव्वद पॉईंट चौसष्ट टक्क्यांपर्यंत घसरले आहेत तर नऊ हजार अठ्ठ्याण्णव सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे दरम्यान शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे शहात्तर शाळांमधील पहिले ते आठवीचे सहा लाख एकवीस हजार सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत जिल्ह्यातील एक लाख पंच्याण्णव हजार दोनशे सत्तावीस जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे त्यातील सर्वाधिक लस ही ज्येष्ठ नागरिकांनी घेतली असून त्र्याण्णव हजार आठशे सहासष्ट ज्येष्ठांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे छत्तीस हजार त्रेपन्न आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत पहिला तर एकोणीस हजार दोनशे पासष्ट आरोग्य कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे चौदा हजार आठशे सत्तावन्न फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला तर पाच हजार सहाशे वीस जणांनी दुसरा डोस घेतला आहे पूर्वी केलेला विनाभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अशील व्हिडिओ बनून तो व्हायरल केला या प्रकरणी आरोपी लतेश शामराव नन्नवरे राहणार राहता विरुद्ध कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला सहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सोनवली आहेत या प्रकरणी पंचवीस वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे राज्य परिवहन महामंडळाची श्रीरामपूर अहमदनगर एस टी बस राऊरीच्या पेट्रोल पंपाजवळ अचानक पलटी होऊन अंदाजे दहा ते बारा प्रवाशी जखमी झाले आहेत ही घटना काल शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्यासमोरच घडली जखमी प्रवाशांना राऊरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे श्रीरामपूरकडून अहमदनगर जाणाऱ्या एस टी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक भुजाडी पेट्रोल पंपाजवळ ओढ्यात बस पलटली बसमधील दहा ते बारा प्रवाशांना उपस्थित नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले सर्व जखमींवर राऊरीच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले बस पलटी झाल्यानं क्रेनच्या साह्याने ओढ्यातून बाहेर काढण्यात आली बस चालकाला अचानक चक्कर आल्याने ही दुर्घटना घडल्याची उपस्थित समजले समजली आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदू डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार